नमस्कार, मी सीमा, सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, मस्त बाहेर पाऊस पडतो आहे आणि त्या पावसामध्ये भिजण्याची मजा तर काही औरच असते, पण भिजल्यानंतर काय होतं? सर्दी, खोकला, ताप, बरेचसे आजार पाऊस सोबत घेऊन येत असतो. मजाही तेवढीच येते पण आजारही तेवढेच असतात. त्यासाठीच आज आपण स्पेशल असा घरगुती एक चहा बनवणार आहोत. यासाठी आपण गॅसवर एक भांडे ठेवले, भांड्यामध्ये एक ग्लास आपण पाणी घेतलेले आहे. आपल्या किचनमध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी दडलेल्या आहेत जेणेकरून आपल्याला समजतच नाहीत की त्या गोष्टी वापरून आपण त्या आपल्या छोट्या छोट्या आजारांवर उपचार करू शकतो. आज आपण याच गोष्टी वापरून एक मस्त काढा किंवा चहासुद्धा म्हणू शकता आज आपण बनवणार आहोत. इथे आपण पाणी गरम करण्यास ठेवलेलेच आहे. यामध्ये सुरुवातीला आपण घालत आहोत लवंग. इथे मी 2 ते 3 लवंग वापरलेली आहे. लवंग एवढ्यासाठी वापरले कारण लवंगेमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्याचबरोबर इथे मी 2 इंच दालचिनीचा तुकडा वापरला आहे. दालचिनीचा तुकडा एवढ्यासाठी वापरला आहे कारण कफ होण्यास प्रतिबंध करते ती दालचिनी. मिरे इथे मी 4-5 वापरलेले आहेत. मिरे अँटीऑक्सिडंट तर आहेच, शिवाय शरीरातील दाह कमी करण्यास उपयोगी पडतात, शिवाय बॅक्टेरिया वाढण्यास प्रतिबंध करतात. 1/4 टीस्पून इथे मी बडीशेप वापरलेली आहे. बडीशेप डोळ्यांची दृष्टीसाठी तर चांगले आहेच आहे, शिवाय हिमोग्लोबिन आणि पचनशक्ती वाढण्यास मदत करते. त्याचबरोबर इथे आपण 1/4 टीस्पून हळद पावडर वापरलेली आहे. हळद फायदे तर खूप सारे आहेत. सर्दी, खोकला यांचं इन्फेक्शन झालं असेल तर ते पटकन कमी होतं. त्याचबरोबर आपण तुळशीची पाने वापरलेली आहे. तुळशीची पाने तर सर्दी, खोकला आणि कफ वाढवण्यास प्रतिबंध करतात. अद्रकसुद्धा घशाला जी आपल्याला खवखव जी तयार होत असते ती खवखव कमी करण्यास अद्रक मदत करते. अद्रकमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारते, तसेच रक्ताभिसरण सुधारते. या संपूर्ण गोष्टी आपल्या किचनमध्ये खूप एक प्रकारे खजिनात आपल्याला मिळालेला आहे. हे जे पाणी आहे ते 1 ग्लास पाणी आपण वापरलेले आहे. हे पाणी 1/2 ग्लास होईपर्यंत आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे. म्हणजेच यामधील संपूर्ण जो मसाल्यांचा कस वगैरे आहे तो पूर्ण या पाण्यामध्ये उतरेल. त्याचबरोबर अजून एक आपण याच्यामध्ये औषधी वनस्पती घालणार आहोत, ती म्हणजे आपण इथे 1/2 टीस्पून इथे ज्येष्ठ मध घालणार आहोत. ज्येष्ठ मध म्हणजे एवढ्यासाठी असते, अँटीऑक्सिडंट तर आहेच आहे पण त्याच्यामध्ये जर घशामध्ये जर खवखव होत असेल तरीसुद्धा ज्येष्ठ मधाचा वापर केलेला खूपच चांगला. इथे मी ज्येष्ठ मध पावडर वापरलेली आहे. कांडीसुद्धा मिळते पण शक्यतो मी इथे पावडरच वापरते. आणि हा जर काढा तुम्ही दिवसातून एकदा जरी पिला तर ती सर्दी, खोकला तसेच अंगदुखीवर खूपच असा रामबाण असा काढा आहे. हा काढा किंवा चहा तुम्ही असा थोडासा कोमट असतानाच घ्यायचा आहे. त्याचबरोबर आता मी या ठिकाणी ज्येष्ठ मध वापरलेली आहे त्यामुळे इथे मी मध वापरत नाही आहे. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही थोडासा म्हणजे 1 टीस्पून या काढ्यामध्ये किंवा चहामध्ये तुम्ही मध वापरा किंवा बिना मधाचा जरी पिलात तरीसुद्धा खूप छान असं म्हणजे एक प्रकारे आपले घरगुती उपचार खूपच छान असतात आणि तुरंत असा फायदासुद्धा मिळतो. आणि आपल्या किचनमध्ये जो खजाना दडलेला आहे ना, त्या खजान्यापासून बरीचशी अशी औषधं आपण घरगुती तयार करू शकतो. घरगुती लेपसुद्धा तयार करू शकतो. खूपच असे फायदेशीर आपल्या किचनमध्ये बरेचसे पदार्थ दडलेले आहेत. आता आपला हा चहा तयार झालेला आहे. आपण गॅस बंद केलेला आहे. कोमट झाल्यानंतर आपण म्हणजे कोमट झालेला आहे, आता आपण हा चहा पिण्यासाठी घेऊया. कलरसुद्धा सुंदर आहे. यामध्ये तुम्ही मध वापरलात तरीसुद्धा चालतो, नाही वापरलात तरीसुद्धा चालतो कारण ज्येष्ठ मध घातल्यामुळे हा थोडासा गोडसरच झालेला आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने घरगुती उपचार करून पहा, खूपच आराम मिळतो.
माझी आजची घरगुती औषधोपचाराची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. त्याचबरोबर आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा. धन्यवाद.